हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्यानं उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा रद्द झाला, पण आता याच रद्द झालेल्या शिवनेरी दौऱ्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले, त्यामुळे अयोध्येतल्या श्रीराम प्राण प्रतिष्ठेच्या आधीच राजकीय वादाचा शुभारंभ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवनेरीवरची माती अयोध्येला नेणारच, तुमच्या नशिबात रामलल्लाचं दर्शन नाही. उद्धव ठाकरेंचा रविवारचा शिवनेरी दौरा रद्द झाला. शिवनेरीवर हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्यानं हा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली, पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवनेरी दौऱ्यावरनं सत्ताधाऱ्यांनी चिमटे काढलेले आहेत. उद्धव ठाकरे शिवनेरीवरची मुठभर माती घेऊनच अयोध्येला जाणार असं म्हणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना टोमणा लगावलाय. अर्धवट झालेल्या मंदिरात का होईना आपण राम लल्लांचं तिथे आगमन होत आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो. या बाबतीत आम्ही सगळे एकत्र आहोत, कोणाच्या विरोध असण्याचं कारण नाही. तुष्टीकरणाचं राजकारण फक्त तुम्ही तुमच्या जी पॅरेंट बॉडी आहे भाजपा त्यांना सांगा. संजय राऊतांच्या या चिमट्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपही मैदानात उतरली. भाजप आमदार नितेश राणेंनी 22 जानेवारीला रामलल्लांचं दर्शन तुमच्या नशिबात नाही असा टोला लगावलाय. तुमच्या नशिबात राम लल्लाचं दर्शन उद्या लिहिलेलं नाही, तुम्हाला आमंत्रण पण स्पीड पोस्टने दिलेलं आहे ना. रामा प्रभू रामचं दर्शन उद्या होणार आहे आणि तुमचं नशीब एवढा खराब की आज शिवनेरीला जाण्याच्या जर तुमचा हेलिकॉप्टर आहे त्याची पण लँडिंग तुम्हाला भेटलेली नाही. 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सरतेशेवटी उद्धव ठाकरेंना शनिवारी या सोहळ्याचं निमंत्रणही मिळालं, पण त्याआधीच उद्धव ठाकरेंचा नाशिक दौरा ठरल्यानं उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाणं अशक्य आहे. त्यात उद्धव ठाकरेंचा शिवनेरी दौरा देखील स्थगित झाल्यानं यावरून ठाकरेगट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.